नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेल आणि बॅटरी या टॉपिकवर 20 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 बघूया. हाऊ द कॅपॅसिटी ऑफ बॅटरी इज स्पेसिफाईड. ठीक आहे, तर बॅटरीची जी कॅपॅसिटी आहे ते आपण कशामध्ये स्पेसिफाय करतो, म्हणजे कशामध्ये आपण त्या ठिकाणी त्या बॅटरीचं युनिट काय आहे. आता बॅटरी म्हटल्यानंतर आपण भरपूर ठिकाणी बॅटरी यूज करतो. इन्व्हर्टरसोबत बॅटरी असते, आपल्या मोबाईलमध्ये बॅटरी असते. ठीक आहे, आता मोबाईलची बॅटरी मिली एम्पियर आवरमध्ये असते. तुम्ही नवीन मोबाईल घेताना बघितलंच असेल की त्याच्यामध्ये तुम्हाला 3500 मिली एम्पियर आवर, 4000 मिली एम्पियर आवर किंवा 5000 मिली एम्पियर आवर असे बॅटरीचं, आपल्या मोबाईलच्या बॅटरीचं स्पेसिफिकेशन्स असते. कारण की मोबाईलला जे पॉवर रिक्वायरमेंट आहे ते कमी असते, एनर्जी रिक्वायरमेंट जे आहे ते कमी असते. पण जे इन्व्हर्टर वगैरे, जे घरचे इन्व्हर्टर वगैरे, त्या बॅटरीची कॅपॅसिटी जास्त असते. तर ह्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन जो विचारलेला आहे, तर बॅटरीचं युनिट काय आहे. ठीक आहे, तर ऑप्शन ए आहे ओल्ट, ऑप्शन बी आहे वॅट, ऑप्शन सी आहे ओल्ट एम्पियर, ऑप्शन डी आहे एम्पियर आवर. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 1चं एम्पियर आवर हे करेक्ट युनिट आहे. ओल्ट कशाचं युनिट आहे? ओल्टेजचं युनिट आहे. वॅट कशाचं युनिट आहे? पॉवरचं युनिट आहे. ओल्ट एम्पियर VA म्हणजे कशाचं युनिट आहे? हे ॲपरंट पॉवरचं युनिट आहे. ठीक आहे, तर हे वेगवेगळ्या क्वांटिटीचे युनिट आहेत. आणि एम्पियर आवर कशाचं युनिट आहे? हे बॅटरीचं युनिट आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक चार्जचं युनिट काय आहे. ठीक आहे, ह्या ठिकाणी ओल्टचं काय, ह्या ठिकाणी व्होल्टेज आहे, वॅटचं पॉवर आहे, एम्पियरचं करंट आहे, कुलम्सचं काय, इलेक्ट्रिक चार्ज, चार्जचं युनिट काय असते, कुलम. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2चं ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द मास डिपॉझिटेड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस. ठीक आहे, आपल्याला काय विचारलेलं आहे, फॉर्म्युला, कशाचा फॉर्म्युला, या ठिकाणी मास डिपॉझिटेड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस, इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होत असताना आपल्याला मास डिपॉझिशन किती होते हे कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करतो. इथं ऑप्शन आहेत ए M म्हणजे काय आहे, मास डिपॉझिशन. ठीक आहे, इक्वल्स टू I × T. आय म्हणजे काय आहे, करंट. टी म्हणजे काय आहे, टाईम. GM म्हणजे काय, ग्राम. ठीक आहे, M = IT gm. ऑप्शन बी M = Z. झड काय आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आय काय आहे, करंट. टी काय आहे, टाईम. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑप्शन सी आहे M = IT/Z. ऑप्शन डी आहे M = Z/IT. तर करेक्ट आन्सर कोणता आहे, M = Z/IT. ठीक आहे, वेअर M इज द मास डिपॉझिशन. ठीक आहे, किती मास डिपॉझिट झाला आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. ते कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय माहिती पाहिजे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट माहिती पाहिजे, करंट माहिती पाहिजे आणि टाईम. ठीक आहे, त्या समजा इलेक्ट्रोडवरती किती मास डिपॉझिशन होत आहे हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यामध्ये किती करंट फ्लो होतो आहे आणि किती टाईमसाठी फ्लो झाला आहे हे 2-3 पॅरामीटर जर माहिती असतील आपल्याला तर मास डिपॉझिशन कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 3चं ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 4, विच लॉ सेकंडरी सेल वर्क्स. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी तुम्हाला सेलमध्ये प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल आहे. ठीक आहे, तर ते त्याचं क्लासिफिकेशन प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल आहे. ठीक आहे, वेगवेगळे सेल्स आहेत आणि ते वेगवेगळ्या ह्या ठिकाणी आपण वेगवेगळं त्याचं जे लॉ आहेत वेगवेगळ्या लॉवरती ते वर्क होतात. ठीक आहे, ऑप्शन ए आहे लेन्स लॉ, ऑप्शन बी आहे ज्यूल्स लॉ, ऑप्शन सी आहे फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस, ऑप्शन डी आहे फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे, फॅराडेज, आता ह्या ठिकाणी बघा रिवर्स जाऊया आपण ऑप्शन डी पासून. फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या ठिकाणी आहे का? ठीक आहे, नाही. फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कुठे यूज होतो, मॅग्नेटिक सर्किटमध्ये, मॅग्नेटिक फील्डमध्ये. ठीक आहे, मॅग्नेटिक रिलेटेड जे काही सर्किट्स आहेत त्या ठिकाणी हा फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट इंडक्शन यूज होतो. ठीक आहे, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 4चं
फैराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस हे आंसर आहे, ठीक आहे। जूल्स लॉ आहे का? नाही। लेन्स लॉ आहे का? नाही। जूल्स लॉ कुठे यूज करतो आपण? ज्या ठिकाणी आपल्याला हीटच्या रिलेटेड पॉइंट्स आहेत, हीटच्या रिलेटेड कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी। लेन्स लॉ कुठे यूज करतो? लेन्स लॉ ह्या ठिकाणी आपल्याला थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये यूज होतो, ठीक आहे। ज्या ठिकाणी ए सी सर्किट आहेत त्या ठिकाणी हा यूज होतो। तर क्वेश्चन नंबर 4 ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 5, विच डिवाइस कन्वर्ट सनलाइट इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, ठीक आहे। आता ह्या ठिकाणी असा कोणता डिवाइस आहे जो सनलाइटपासून इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करू शकतो, ठीक आहे। सगळ्यात जास्त सध्या गव्हर्नमेंटसुद्धा याच कन्सेप्टवरती जास्त भर देत आहे, ठीक आहे। आपल्याला जे नॅचरल सोर्सेस आहेत त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट करता येते हे सगळ्यांचाच प्रयत्न सुरू आहे। तर ह्या ठिकाणी सनलाईटपासून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी, तर तुम्हाला सोलार प्लेट वगैरे माहितीच असतील त्याच्यापासून करू शकतो, ठीक आहे। पण सोलार प्लेट इथं ऑप्शनमध्ये आहे का? नाही, ठीक आहे। फोटोवोल्टेइक सेल, ह्या फोटोवोल्टेइक सेलपासून आपण सनलाईट जे आहे त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करू शकतो, ठीक आहे। आता ह्या ठिकाणी ऑप्शन बी का नाही बघा? लिक्विड क्रिस्टल डायोड, ठीक आहे। लिक्विड क्रिस्टल डायोडनी करता येते का? डायोडचं काय काम आहे, ठीक आहे। एल सी डी म्हणतो आपण याला, टी व्ही वगैरे पहिलं होते, आता सध्या एल ई डी आलेले आहेत टी व्ही, पहिलं एल सी डी टी व्ही होते, लिक्विड क्रिस्टल डायोड त्याच्यापासून बनवलेल्या टी व्या होत्या, ठीक आहे। तर हे नाही। त्याच्यानंतर ऑप्शन सी, लाईट इमिटिंग डायोड, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये एल ई डी म्हणतो, ठीक आहे। आता ह्या ठिकाणी एखाद्या वेळेस तुम्हाला एल ई डीचं फुल फॉर्मसुद्धा येऊ शकते एक्झाममध्ये, लाईट इमिटिंग डायोड, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, एल ई डी। तर हे कुठे एल ई डीचे ॲप्लिकेशन्स काय आहेत? एल ई डीचे तुम्हाला हजारो ॲप्लिकेशन्स सांगता येतात, ठीक आहे। एल ई डी तुम्हाला ह्या ठिकाणी एल ई डी टी व्ही आहेत, एल ई डी बल्ब आहेत, ठीक आहे। एल ई डी मोबाईलला फ्लॅशेस आहेत, ठीक आहे। एल ई डी डिजिटल वॉच आहेत, तुम्हाला हजारो एल ई डीचे ॲप्लिकेशन सांगता येतील, ठीक आहे। त्याच्यानंतर ऑप्शन डी का नाही? लाईट डिपेंडंट रजिस्टर, ठीक आहे। हे लाईट डिपेंडंट रजिस्टर याला आपण एल डी आर म्हणतो, ठीक आहे। एल डी आरचं फुल फॉर्म काय आहे? लाईट डिपेंडंट रजिस्टर, ठीक आहे। हे करू शकते का? सनलाईटचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करत नाही। हे ऑप्शन बी सी डी हे तिन्ही सनलाईटचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करू शकत नाहीत, ठीक आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 5 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे, फोटोवोल्टेइक सेल, ठीक आहे। तर नेक्स्ट क्वेश्चन, विच इफेक्ट कॉजेस बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट इन लिक्विड्स, ठीक आहे। जर समजा लिक्विडमधनं इलेक्ट्रिक करंट पास झाला तर त्या इफेक्टला आपण कोणता इफेक्ट म्हणतो, ठीक आहे। ऑप्शन ए आहे हीटिंग इफेक्ट, ऑप्शन बी आहे लाइटिंग, ऑप्शन सी आहे मैग्नेटिक, ऑप्शन डी आहे केमिकल, ठीक है। तर ह्या ठिकाणी काही बॅटरीमध्ये लिक्विड असते, ठीक है। तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट पास झाल्यानंतर कोणता इफेक्ट त्या ठिकाणी तयार होतो? तर ह्या ठिकाणी केमिकल इफेक्ट तयार होतो, ठीक है। हीटिंग इफेक्ट, जर ज्या ठिकाणी हीट प्रोड्युसिंग कॉईल असेल त्याच्यामधून जर करंट फ्लो झाला तर हीट प्रोड्यूस होते। लाइटिंग इफेक्ट, बल्ब असेल, ठीक है, बल्ब असेल त्याच्यामधून जर करंट फ्लो झाला तर बल्ब ग्लो होईल, ठीक आहे, म्हणजे त्याला आपण लाईटिंग इफेक्ट म्हणतो। मॅग्नेटिक, ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेट आहे, त्याच्यावरती कॉईल आहे आणि त्याच्यामधून जर करंट पास केलो तर आपण फ्लक्स जर प्रोड्यूस होत असतील त्याच्या सराउंडिंगमध्ये तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक इफेक्ट झाला, ठीक आहे। म्हणजे एखाद्या लिक्विडमधून करंट पास झाला तर कोणता इफेक्ट ह्या ठिकाणी तयार होतो? केमिकल इफेक्ट, ठीक आहे, या क्वेश्चननुसार, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 6 ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 7, विच मेथड ऑफ चार्जिंग इफ बॅटरी इज टू बी चार्ज फॉर शॉर्ट ड्युरेशन ॲट हायर रेट, ठीक आहे। अशी कोणती मेथड आहे, ठीक आहे, जे बॅटरी चार्ज करण्यासाठी आपण यूज करतो कमी वेळेमध्ये ह्या ठिकाणी फास्ट रेटनी चार्ज होते, ठीक आहे, खूप फास्ट, कमी वेळेमध्ये खूप फास्ट चार्ज होते, त्याला आपण कोणता चार्जर म्हणतो, ठीक आहे। ऑप्शन ए आहे इनिशियल चार्जर, ऑप्शन बी आहे बूस्ट चार्जर, ऑप्शन सी आहे ट्रिकल चार्जर, ऑप्शन डी आहे फ्रेशरिंग चार्ज,
ठीक है। तर ह्या ठिकाणी जे कमी वेळेमध्ये फास्ट रेटनी चार्ज होते त्याला आपण बूस्ट चार्जर म्हणतो, ठीक है। क्वेश्चन नंबर 7 ऑप्शन बी करेक्ट आंसर आहे। विच मटेरियल इज यूज टू मेक निगेटिव प्लेट इन लीड ऍसिड बॅटरी, ठीक है। ह्या ठिकाणी निगेटिव प्लेट लीड ऍसिड बॅटरीमध्ये निगेटिव प्लेट कोणती असते, ठीक है। ऑप्शन ए आहे लीड डायऑक्साइड, ऑप्शन बी आहे स्पॉन्ज लीड, ऑप्शन सी आहे लीड पेरोक्साइड, ऑप्शन डी आहे लीड सल्फेट, ठीक है। तर ह्या ठिकाणी लीड ऍसिड बॅटरीमध्ये निगेटिव प्लेट हे स्पॉन्ज लीडचं असते, ठीक है, स्पॉन्ज लीडचं असते, म्हणजे क्वेश्चन नंबर 8 ऑप्शन बी करेक्ट आंसर आहे। क्वेश्चन नंबर 9 विच इज यूज्ड ॲज अँड इलेक्ट्रोलाइट इन लीड ऍसिड बॅटरी, ठीक है। या ठिकाणी लीड ऍसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट कोणतं यूज करतो आपण, ठीक है। ऑप्शन ए आहे ड्राय क्लोरिक ॲसिड, ऑप्शन बी आहे अमोनियम क्लोराइड, ऑप्शन सी आहे पोटॅशियम हायड्रॉक्साइड, ऑप्शन डी आहे डायल्युटेड सल्फ्युरिक ॲसिड, ठीक है। तर विद्यार्थी मित्रांनो आपण लीड ॲसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून आपण डायल्युटेड सल्फ्युरिक ॲसिड यूज करतो। क्वेश्चन नंबर 9 ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 10 व्हिच ॲपॅरेटस इज यूज टू चेक द चार्जिंग कंडिशन ऑफ व्होल्टेज इन बॅटरी, ठीक है। असं कोणतं ॲपॅरेटस आपण म्हणजे ॲपॅरेटस किंवा इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे की ज्याच्याने आपण काय करू शकतो बॅटरी किती चार्ज झाली ह्या ठिकाणी ते त्याची कंडिशन चेक करू शकतो, ठीक है। तर ऑप्शन ए आहे व्होल्टमीटर, ऑप्शन बी आहे मल्टीमीटर, ऑप्शन सी आहे हायड्रोमीटर, ऑप्शन डी आहे हाय रेट डिस्चार्ज टेस्टर, ठीक है। या ठिकाणी विच ॲपॅरेटस इज यूज टू चेक द चार्जिंग कंडिशन ऑफ व्होल्टेज इन बॅटरी, चार्जिंग कंडिशन ऑफ व्होल्टेज इन बॅटरी जर चेक करायचं असेल तर आपल्याला हाय रेट डिस्चार्ज टेस्टर यूज करावं लागेल। क्वेश्चन नंबर 10 ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे। विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या ठिकाणी तुम्हाला असेच नवनवीन या इलेक्ट्रिकल टॉपिकवरती जर व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूबवरती अपलोड होतच राहतील, फक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ हा पोहोचेल। क्वेश्चन नंबर 11 विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट इन लीड ॲसिड बॅटरी, ठीक आहे। ह्या ठिकाणी कोणतं इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो जे की बॅटरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट चेक करायचं असेल तर, ठीक आहे। बॅरोमीटर, ऑप्शन ए आहे बॅरोमीटर, ऑप्शन बी आहे हायड्रोमीटर, ऑप्शन सी आहे ॲनिमामीटर, ऑप्शन डी आहे हाय रेट डिस्चार्ज टेस्टर, ठीक आहे। हाय रेट डिस्चार्ज टेस्टर आताच क्वेश्चन बघितला आपण कशासाठी यूज करतो, तो ह्या ठिकाणी बॅटरीचं व्होल्टेज कंडिशन चेक करण्यासाठी, म्हणजे ते येईल का एक ऑप्शन तर आपला नेग्लेक्ट झाला, ठीक आहे। तर ह्या ठिकाणी बॅरोमीटरसुद्धा आपण यूज करत नाही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चेक करण्यासाठी, काय यूज करतो आपण हायड्रोमीटर, म्हणजे क्वेश्चन नंबर 11 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 12 विच मेथड द बॅटरी इज चार्ज ॲट लो करंट फॉर लाँग टाइम, लाँग पिरियड किंवा लाँग टाइम, ठीक आहे। तर ह्या ठिकाणी पहिला क्वेश्चन काय होता, ह्या ठिकाणी बॅटरी चार्ज करण्यासाठी कमी वेळेमध्ये जास्त फास्ट रेटनी कोणतं चार्जर यूज करतो, आपण बघितलं होतं बूस्ट चार्जर। आता ह्या ठिकाणी क्वेश्चन अपोजिट आहे विच मेथड द बॅटरी चार्ज ॲट लो करंट फॉर लाँग पिरियड, ठीक आहे। करंट कमी असायला पाहिजे आणि खूप जास्त टाईम लागत असेल तर त्याला कोणतं चार्जर म्हणतो आपण किंवा कोणती मेथड म्हणतो। ऑप्शन ए आहे रेक्टिफायर मेथड, ऑप्शन बी आहे ट्रिकल चार्जिंग मेथड, ऑप्शन सी आहे कॉन्स्टंट करंट मेथड, ऑप्शन डी आहे कॉन्स्टंट पोटेन्शियल मेथड, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 12 ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे ट्रिकल चार्जिंग मेथड। क्वेश्चन नंबर 13 म्हणजेच प्रश्न क्रमांक 13 व्हॉट इज द नेम ऑफ डिफेक्ट दॅट बेंडिंग ऑफ प्लेट इन सेकंडरी सेल, ठीक आहे। ह्या ठिकाणी जो काही डिफेक्ट आहे बेंडिंग म्हणजे प्लेट बेंड होणे त्या सेकंडरी सेलमध्ये त्याला काय म्हणतो आपण, ठीक आहे। त्याच्यासाठी वर्ड कोणतं यूज करतो, ऑप्शन ए आहे बकलिंग, ऑप्शन बी आहे लोकल ॲक्शन, ऑप्शन सी आहे पार्शियल शॉर्ट, ऑप्शन डी आहे हार्ड सल्फेशन,
ठीक है। तर क्वेश्चन नंबर 13 चं करेक्ट आंसर ए आहे, त्याला आपण बकलिंग म्हणतो। क्वेश्चन नंबर 14, व्हॉट हॅपन टू द टर्मिनल व्होल्टेज ऑफ अ सेल इफ लोड इन्क्रीजेस, ठीक है। जे आपण या ठिकाणी लोड जर इन्क्रीज केलं तर त्या ह्या ठिकाणी टर्मिनलवरती, ठीक आहे, बॅटरीच्या टर्मिनलवरती किंवा व्होल्टेज टर्मिनल व्होल्टेजवरती काय इफेक्ट होतो, ठीक आहे। मला सांगा, ऑब्वियसली लोड जर इन्क्रीज झाला तर व्होल्टेज जे आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे, ठीक आहे। आता बघूया ऑप्शन, ऑप्शन ए इन्क्रीजेस, ऑप्शन बी डिक्रीजेस, ऑप्शन सी फॉल्स टू झिरो, ऑप्शन डी रिमेन्स सेम, ठीक आहे। लोड इन्क्रीज झाला तर या ठिकाणी व्होल्टेज व्होल्टेजचे जे टर्मिनल्स आहेत, ठीक आहे, त्या ठिकाणी व्होल्टेज कमी होते, ठीक आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 14 ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे, डिक्रीजेस। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, व्हिच टेक्निक इज यूज टू कंट्रोल द कोरोजन ऑफ अ मेटल सरफेस, ठीक आहे। अशी कोणती टेक्निक आहे जे की कोरोजन होण्यापासून आपण, जे गंजणे म्हणतो त्याच्यापासून आपण वाचू शकतो, ठीक आहे, मेटलला। ह्या ठिकाणी ऑप्शन ए आहे एनोडिक प्रोटेक्शन, ऑप्शन बी आहे कॅथोडिक प्रोटेक्शन, ऑप्शन सी आहे इलेक्ट्रोलाइटिक प्रोटेक्शन, ऑप्शन डी आहे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रोटेक्शन। तर क्वेश्चन नंबर 15 कॅथोडिक प्रोटेक्शन आपण यूज करतो, ठीक आहे, कोरोजन होऊ नये म्हणून मेटल सरफेसवरती आपण कॅथोडिक प्रोटेक्शन यूज करतो। क्वेश्चन नंबर 16, व्हॉट इज द इफेक्ट इफ वन सेल इज कनेक्टेड विथ रिवर्स पोलॅरिटी इन पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सर्किट, ठीक आहे। आता ह्या ठिकाणी जर समजा काय इफेक्ट होतो, जर समजा ह्या ठिकाणी एक सेल आपण रिवर्स पोलॅरिटी, पोलॅरिटी म्हणजे काय, पोलॅरिटी म्हणजे बॅटरीला दोन टर्मिनल्स असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, हे रिवर्स करणे, ठीक आहे, म्हणजे निगेटिव्हचं पॉझिटिव्हला, पॉझिटिव्हचं निगेटिव्हला, याला आपण रिवर्स म्हणतो। तर हे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जर आपण कनेक्ट केलो तर काय इफेक्ट होतो, ठीक आहे, असा क्वेश्चन विचारलेला आहे। ऑप्शन ए आहे व्होल्टेज बिकम्स झिरो, ऑप्शन बी आहे बिकम्स ओपन सर्किट, ऑप्शन सी आहे विल गेट शॉर्ट सर्किटेड, ऑप्शन डी आहे नो इफेक्ट विल फंक्शन नॉर्मली, ठीक आहे। जर तुम्ही एक सेल रिवर्स पोलॅरिटीनी पॅरलल ऑपरेशनमध्ये जर या ठिकाणी सर्किटच्या जर कनेक्ट केलात, ठीक आहे, तर ह्या ठिकाणी विल गेट शॉर्ट सर्किटेड, ठीक आहे, तो सेल काय होईल, शॉर्ट सर्किट होईल, ठीक आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 16 ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। व्हॉट इज द आउटपुट व्होल्टेज ऑफ लिथियम सेल, ठीक आहे। आता वेगवेगळ्या बॅटऱ्या आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळं इलेक्ट्रोलाइट यूज केलेलं आहे आणि त्याच्यावरनं त्या बॅटरीचं नाव आपल्याला, त्या बॅटरीचं नाव पडते, ठीक आहे। आता ह्या ठिकाणी लिथियम सेलचं ह्या ठिकाणी आउटपुट व्होल्टेज किती आहे हे विचारलेलं आहे, ठीक आहे। ऑप्शन ए आहे 1.2 व्होल्ट, ऑप्शन बी आहे 1.5 व्होल्ट, ऑप्शन सी आहे 1.8 व्होल्ट, ऑप्शन डी आहे 2.5 व्होल्ट, ठीक आहे। तर लक्षात ठेवा, रिमेंबर, ह्या ठिकाणी लिथियम सेलचं जे लिथियम सेल जी बॅटरी आहे त्याचं आउटपुट व्होल्टेज आहे 2.5 व्होल्ट, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 17 ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, व्हिच इज यूज्ड ॲज पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड इन अ ड्राय सेल, ठीक आहे। ह्या ठिकाणी ड्राय सेल, वेगवेगळे सेल आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून आपण काय यूज करतो, ठीक आहे। ऑप्शन ए आहे झिंक, ऑप्शन बी आहे कॉपर, ऑप्शन सी आहे कार्बन, ऑप्शन डी आहे लिथियम। 1, 2 म्हणजे ऑप्शन 1 झिंक, ऑप्शन 2 कॉपर, ऑप्शन 3 कार्बन, ऑप्शन 4 लिथियम, ठीक आहे। आपल्याला काय विचारले, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड हे कार्बनचं असते, म्हणून क्वेश्चन नंबर 18 आन्सर 3 आहे, कार्बन, ठीक आहे। आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड कशाचा असतो, झिंकचा असतो। जर तुम्हाला याच ठिकाणी व्हिच इज यूज्ड ॲज निगेटिव्ह इलेक्ट्रोड इन ड्राय सेल असा जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर काय येईल, झिंक। आणि ह्या ठिकाणी क्वेश्चन काय आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, म्हणून त्याचा आन्सर काय आहे, कार्बन। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, व्हिच पार्ट इज लूजिंग इलेक्ट्रॉन ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस, ठीक आहे। कोणता पार्ट ह्या ठिकाणी इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होताना, ठीक आहे, तर इलेक्ट्रॉन लूज कोणता पार्ट करतो, ठीक आहे। या ठिकाणी ऑप्शन ए आहे कॅथोड, ऑप्शन बी आहे एनोड, ऑप्शन सी आहे इलेक्ट्रोलाइट, ऑप्शन डी आहे सेपरेटर, ठीक आहे। तर ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन लूजिंग इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये हा एनोड करतो, म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 19
ऑप्शन बी एनोड हे करेक्ट आंसर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट. व्हॉट इज द इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट, त्याचं शॉर्ट फॉर्म काय आहे, ई सी ई. ई सी ई म्हणजे काय, इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट ऑफ सिल्वर. ठीक आहे, इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट ऑफ सिल्वर हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत प्रत्येकाचे, कॉपरचं वेगळं, सिल्वरचं वेगळं, गोल्डचं वेगळं, प्रत्येकाचे ई सी ई व्हॅल्यू आहे, इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट व्हॅल्यू. ठीक आहे, तर हे व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. ऑप्शन ए 0.001182 ह्या ठिकाणी मिलीग्राम पर कुलम. ठीक आहे, ऑप्शन बी 0.01182 मिलीग्राम पर कुलम. ऑप्शन सी 0.1182 मिलीग्राम पर कुलम. ऑप्शन डी 1.1182 मिलीग्राम पर कुलम. क्वेश्चन नंबर 20 ऑप्शन डी करेक्ट आंसर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी हे इम्पॉर्टंट 20 क्वेश्चन होते. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट आला तर ह्या ठिकाणी मला या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, कारण तुम्ही कॉल केलात तरी चालते, पण एखाद्या वेळेस मी बिझी असेल, क्लासमध्ये वगैरे असेल तर, लेक्चरमध्ये वगैरे असेल तर म्हणजे कॉल मला रिसीव करता येणार नाही, पण नक्कीच मी कॉल बॅक करेल. काही जरी तुमच्या अडचणी असेल तर मला व्हॉट्सअप करून ठेवा, मी तुम्हाला जसा मला वेळ भेटेल तसं रिप्लाय देईलच. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की हा व्हिडिओ मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.